नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवीच्या इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 11 राष्ट्रनिर्माते मराठी। यापूर्वीच आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठ्यांचा सत्तेचा विस्तार या घटकांविषयी अधिक माहिती घेतलेली आहे, त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासाविषयी आपण ज्ञातच आहात। त्यानंतर मराठ्यांचा साम्राज्य विस्तार झाला आणि साम्राज्य विस्तार झाल्यानंतर ते राष्ट्रनिर्मातेपर्यंत कसे पोहोचले याविषयीची माहिती आपण आजच्या या पाठात बघणार आहोत। तत्पूर्वी मी आपणास एक छोटीशी माहिती सांगू इच्छितो की सुरुवातीला असं झालं, भारत आहे आपला एक देश, या देशाच्या पलीकडे वायव्येला पाकिस्तान आज रोजी जो दिसतो तो एकेकडे भारताचा भाग होता, त्याला लागून असलेला अफगाणिस्तान, येथे पठाणांचं साम्राज्य होतं। तिथे नजीब खान नावाचा एक राजा होता आणि त्याचा एक सेनापती होता, त्याचं नाव होतं अहमद शाह अब्दाली। झालं असं, त्या अफगाणांनी आपल्या भारतामध्ये साम्राज्य विस्तार करायचं ठरवलं आणि ते आपल्या देशाकडे म्हणजेच अफगाणिस्तानातून भारतात येऊ लागले। हळूहळू असं झालं, हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच आपल्या देशाचा उत्तर आणि पश्चिम हा जो भाग आहे इथे ते येऊन राहू लागले, त्यांना रोहिले असं म्हणायचे। म्हणून ते ज्या भागामध्ये येऊन राहू लागले त्याला रोहिलखंड असं म्हटलं गेलं। आणि मग झालं असं की ते अफगाणचे जे पठाण होते नजीब खान आपल्या भारतावर आक्रमण करण्यासाठी ज्या वेळेला आला त्यावेळेला आपल्या देशामध्ये भारतामध्ये मराठ्यांचं साम्राज्य अतिशय नावाला आणि रूपाला आलेलं होतं। या देशामध्ये असलेल्या प्रचंड साम्राज्यांपैकी एक भलं मोठं साम्राज्य नावारूपाला आलेलं होतं, ते म्हणजे मराठ्यांचं साम्राज्य। आणि झालं असं, अयोध्येचा नवाब याने त्या अफगाणांकडून संरक्षण मिळावं म्हणून मराठ्यांशी करार केला आणि त्या करारानुसार मराठ्यांनी त्या अयोध्येच्या नवाबाला सहकार्य करण्याचं ठरवलं। झालं असं, मराठ्यांनी त्याच्याशी करार केला आणि करार केल्यानंतर हे त्यांचं कर्तव्य झालं की आपण त्या अयोध्येच्या नवाबाचं रक्षण केलं पाहिजे। आणि म्हणून मराठ्यांनी केलेल्या करारानुसार मराठे हे जरी महाराष्ट्रापुरता मर्यादित असले तरी सुद्धा ते आता उत्तरेकडे झालेल्या करारानुसार नवाबाच्या संरक्षणासाठी गेले आणि त्यांचा संघर्ष अफगाणांशी घडून आला।